मार्कडवाडीमध्ये दोन्ही बाजूंनी बॅनरबाजी पाहायला मिळते. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बॅनर्स लावलेले आहेत, तर त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना उत्तर देण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा बॅनरबाजी केलेली पाहायला मिळते. मार्कडवाडीमध्ये आज शरद पवार येणार आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बॅनर्स लावलेले आहेत आणि त्याला उत्तर म्हणून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा बॅनरबाजी केलेली आहे. मार्कडवाडीमध्ये सध्या राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळते. पहिलं दृश्य आपण पाहतोय, शरद पवार मार्कडवाडीकडे रवाना झालेले आहेत आणि त्यासाठी मार्कडवाडीच्या गावकऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. ईव्हीएम हटाव देश बचाव असे बॅनर त्यांनी लावलेले आहेत. तर या संदर्भातला आढावा घेण्यासाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून. निलेश, सध्या मार्कडवाडीमध्ये आपण पाहतोय राजकीय वातावरण तापलेलं आहे, महायुती महाविकास आघाडीकडून बॅनरबाजी होते, काय नेमकं ग्रामस्थांचं म्हणणं आहे? आज शरद पवार सुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत. नक्कीच, खरं तर मी ज्या ठिकाणी शरद पवारांची आता सभा होणार आहे, खरं तर ते गावकऱ्यांना भेटण्यासाठी या मार्कडवाडीमध्ये येत आहेत आणि सभेची पण पूर्ण तयारी झालेली आहे. एका अर्थाने सभाच म्हणावी लागेल, कारण या ठिकाणी भव्य असं स्टेज टाकण्यात आलेलं आहे. गावाचा मध्यभाग इथला जो चौक आहे, त्या चौकामध्ये या ठिकाणी ग्रामस्थांनी आपल्याला स्टेज टाकलेलं पाहायला मिळतात. काही वेळातच या ठिकाणी शरद पवार जे आहेत ते या ठिकाणी पोहोचतील. मात्र या परिसरामध्ये शरद पवारांसोबत महायुतीच्या आघाडीचे जे बॅनर आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री त्यांचे पण सुद्धा या ठिकाणी फ्लेक्स लावलेले आपल्याला पाहायला मिळतात. एकूण जर पाहिलं तर या मुद्द्यावर दोन ग्रुप या गावामध्ये झालेत का असा या ठिकाणी सवाल या उपस्थित होतोय, कारण या ठिकाणी दोन्ही गावकऱ्यांचे दोन मुद्दे आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र जे एक गावकऱ्यातला ग्रुप आहे तो अजूनही या ठिकाणी थांब आहे. एवढं हटाव आम्हाला पुन्हा एकदा निवडणुका करण्याची इच्छा आहे, ती आम्हाला मान्यता मिळावी अशा भूमिकेवर ठाम आहेत आणि त्या अनुषंगाने आज शरद पवार जे आहेत ते मार्कडवाडीमध्ये येणार आहेत आणि ग्रामस्थांशी बोलणार आहेत. आणि एकूणच या मार्गदर्शनामध्ये शरद पवार नेमक काय बोलतील हे महत्त्वाचं असणार आहे. मात्र गावामध्ये आता आपल्याला राजकीय तणाव पाहायला मिळत आहे. अनेक गावकरी जे आहेत ते आवर्जून शरद पवारांच्या भेटीसाठी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूण जर पाहिलं तर आता नेमके शरद पवार काय बोलतात हे महत्त्वाचं असणार आहे. खरं तर ही जी लढाई आहे ही खरे एक तारखेला सुरू झाली. एक तारखेलाच गावकऱ्यांनी कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं होतं की आम्हाला पुन्हा एकदा ही निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायची आणि त्या अनुषंगाने त्या दिवसापासून ही सुरुवात झाली. खरं तर आजचा सातवा दिवस आहे. त्यानंतर या ठिकाणी मोठा जमाव निर्माण झाला होता. त्या अनुषंगाने पोलिसांनी 2 ते 5 तारीख जमावबंदीचा आदेश काढला होता. त्यानंतरच शरद पवारांनी या भूमिके नक्की या परिसरामध्ये काय चाललं आहे, जमावबंदी आदेश का लागू केला होता, ह्या सर्वांची माहिती घेण्यासाठी ते गावकऱ्यांशी भेटण्यासाठी या ठिकाणी काही वेळात दाखल होतील. खरं तर त्यांनी 10 टायमिंग दिला आहे. त्यापूर्वी गावातला जो एक ग्रुप आहे तो पूर्णपणे या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेला आहे. त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त बी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. श्रोता, अगदी निलेश, आपण कोल्हापुरातून आता शरद पवार रवाना झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते मार्कडवाडीमध्ये पोहोचणार आहेत. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.